नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण सर्वांना एक महत्वाचा टॉपिक आज घेऊन आलोय, नीट यूजी 2023 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोट्यामध्ये AIQ मध्ये डीम्ड त्याचबरोबर गव्हर्नमेंट BMS BHMS आणि BUMS च्या कॉलेज मध्ये अप्लाय केलेलं होतं, अशा विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया कोट्यामध्ये AAACC, आपण त्याला AACCC म्हणतो, किंवा आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी, या काउन्सिलिंग कमिटीच्या थ्रू आपल्याला ज्यावेळेस प्रक्रिया ऑल इंडिया कोट्यामधून घेतली जाते त्यावेळेस तुमच्याकडून डिपॉझिट घेतलं जातं. त्यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी अप्लाय करायचं असेल तर त्याच्यासाठी 50,000 रुपये डिपॉझिट आणि 5,000 रुपये फीज सर्व कॅटेगरीसाठी, म्हणजे 55,000 रुपये फीज भरून घेतली जायची. त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्याच्या AACCC मधून ज्या वेळेस आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये अप्लाय करायचं असतं, म्हणजे गव्हर्नमेंटच्या भारत देशातील सर्व BMS BUMS आणि BHMS कॉलेजेसमध्ये आपल्याला प्रायव्हेटमध्ये याच्यामध्ये भाग घेता येत नाही, फक्त गव्हर्नमेंट भारत देशातली सर्व, त्यात महाराष्ट्रातले पण इन्क्लूड झाले, त्यातल्या 15% कोट्यामध्ये ज्यांना अप्लाय करायचं असतंय अशा विद्यार्थ्यांना ओपन आणि EWS साठी इकडे 11,000 रुपये भरावे लागतात, त्यातले 10,000 रुपये डिपॉझिट असतं आणि 1,000 रुपये फीज असते. त्याच्यामधलं डिपॉझिट त्याचबरोबर SC ST आणि OBC या तिन्ही कॅटेगरीसाठी ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला 5,000 रुपये डिपॉझिट आणि 500 रुपये फीज असते. म्हणजे एकंदरीत कॅटेगरीसाठी ऑल इंडिया कोट्याच्या गव्हर्नमेंटमध्ये 500 रुपये फीज आणि 1,000 रुपये ओपन आणि EWS कॅटेगरीसाठी फीज असते. त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी 5,000 रुपये फीज असते. हे फीज जर आपण वजा केली तर संपूर्ण भारत देशातील डीम्ड BMS BUMS आणि BHMS च्या कॉलेजेसमध्ये अप्लाय करण्यासाठी 55,000 रुपये जे भरलेले असतात त्यातले 50,000 रुपये डिपॉझिट, त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यामधील 15% BMS BUMS आणि BHMS च्या गव्हर्नमेंटमध्ये ज्यांना अप्लाय केलेलं असतंय अशा विद्यार्थ्यांचं डिपॉझिट ओपन आणि EWS साठी 10,000 रुपये आणि इतर सर्व कॅटेगरीसाठी या ठिकाणी म्हणजे OBC SC आणि ST साठी 5,000 रुपये डिपॉझिट आहे. ही जी रिफंड अमाऊंट आहे ही रिफंड झालेली आहे आपल्या खात्यावरती, ज्या अकाउंटवरून हे पैसे तुमचे गेलेले होते त्याच अकाउंटवरती ते परत आलेले आहेत. अशा प्रकारचा नोटिफिकेशन AACCC माध्यमातून सेंट्रल जे काही वेबसाईटवरती आपल्याला सापडलेला आहे त्याची जी लिंक आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना ती लिंक पाहिजे आहे, म्हणजे ज्यांच्या आपल्या सर्वांचं जे काही AACCC मधून कोणाकोणाचे पैसे आलेले आहेत त्याची संपूर्ण लिस्ट आपल्याकडे अवेलेबल आहे, ती लिस्ट आपल्याला इकडे मिळते आणि त्यांच्यामध्ये संपूर्ण अकाउंट होल्डरचं नाव सुद्धा त्या ठिकाणी येत आहे. तर ते सर्व कॅन्डिडेटच्या विद्यार्थ्यांचे रिफंड आलेले, त्याच्यामध्ये रिफंड कोणाला येणार आहे ते तर आपल्या सर्वांना माहित आहे. पहिल्या राऊंड मध्ये ज्यांनी अप्लाय केलेलं होतं ऑल इंडियामध्ये, म्हणजे त्यामध्ये आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी म्हणजे AACCC मधून ऑल इंडिया कोट्याच्या 15% BMS आणि BUMS आणि BHMS च्या गव्हर्नमेंटमध्ये अप्लाय केलेलं होतं, त्यांना 10,000 रुपये डिपॉझिट पहिल्या राऊंड मध्ये जर कॉलेज मिळालेलं असेल आणि ते जर नाही घेतलं तर फ्री एक्झिट होतं, त्यामुळं सर्वांचं डिपॉझिट हे परत मिळणार आहे, परंतु तिथून पुढे अप्लाय केलेलं नसलं पाहिजे. सेकंड आणि थर्ड राऊंड मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना एखादं कॉलेज अलॉट झालेलं असताना त्यांनी नाही घेतलेलं असेल तर मात्र अशा विद्यार्थ्यांचं डिपॉझिट फोरफिट झालेलं असेल. कुणाकुणाचं डिपॉझिट फोरफिट झालेलं आहे किंवा डिपॉझिट परत आलेलं आहे हे सर्व आपल्याला त्या लिस्टमध्ये समजत असते आणि ही सर्व प्रक्रिया आजपासून चालू झाली. इथून पुढे एक 5 ते 7 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये तुमच्या ज्या अकाउंटवरून पैसे वजा झालेले आहेत त्या अकाउंटवरती 100% येतील. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हे 2023 UG 2024 साठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांच्या हार्दिक शुभेच्छा पुढील भावी वाटचालीस. त्याचबरोबर ज्यांना ऍडमिशन मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना परत आपल्या NEET UG 2024 साठी आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुद्धा अवेलेबल आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्या प्रोसेसमध्ये यायचं आहे त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ आहे तो आवडला तर लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व डिटेल अपडेट्स तुमच्यापर्यंत येतील. एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र.